नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेल्या मित्रांनो बघा प्रकल्पग्रस्ताचे खोटे प्रमाणपत्र जोडून पोलिसात भरती झालेले युवक जेरबंद तर गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नावावर खोटे प्रमाणपत्र जोडून पोलिसात भरती झालेल्या पाच ते सहा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी जेरबंद केले असून सरकार पक्षाकडून फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी अटक केली पहा मित्रांनो आता काय झालेलं आहे प्रकरण जे काही प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र असतं ते खोटे जोडून मित्रांनो पोलिसात भरती झालेले जे काही युवक आहेत ते आता जेरबंद झालेले आहेत मित्रांनो जवळपास पाच ते सहा युवक आहेत आणि मित्रांनो हे जेरबंद झालेले आहेत पुढे पहा यातील आणखी एक आरोपी फरार असून पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी रवाना झाले आहे प्राप्त माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गडचिरोली पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली त्यात सर्वसाधारण यसी टी महिला प्रकल्पग्रस्त खेळाडू अशा कोट्यातून उमेदवार निवडले गेले निवड झालेल्या उमेदवारांच्या मोड कागदपत्रांच्या अंतिम छाननीच्या वेळी एका निनावी तक्रारदाराच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणातील उमेदवारांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडल्याचे निष्पन्न झाले जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास सुरू केला आहे सो मित्रांनो कोणतंही ते बनावट प्रमाणपत्र चालणार नाही मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे डायरेक्ट कायदेशीर कार्यवाही होईल जेअर बंद होईल मित्रांनो त्यामुळे तुम्हाला असं कोणताही प्रकार करायचा नाही खोटे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे मित्रांनो तिथे जोडायचे नाहीत मित्रांनो नाहीतर मग तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो या बातमीवरून तुम्हाला संपूर्ण कळालेलं असेल सो मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो राज्यात वनरक्षक तलाठी भरती आरोग्य विभाग भरतीला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो टी सी एस व आय बी पी एस पॅटर्ननुसार मित्रांनो परीक्षा होणार आहेत त्यामुळे पहा एकमेव पुस्तक बी पब्लिकेशन तर अजित कुमार साहेबांचं पुस्तक आहे टी सी एस पॅटर्ननुसार मित्रांनो प्रश्नपत्रिका व वर्गीकरण विश्लेषण बघा टी सी एस आय बी पी एस परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त हे पुस्तक आहे मित्रांनो यामध्ये संपूर्ण कव्हर करण्यात आलेलं आहे मराठी असो इंग्रजी असो मित्रांनो त्यानंतर सामान्य ज्ञान गणित संपूर्ण मित्रांनो या पुस्तकमध्ये कव्हर करण्यात आलेला आहे तर आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एच च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो बघा आयबीपीएच च्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा पण समावेश या पुस्तकमध्ये आहे मित्रांनो तर एकच नंबर बघा एकच नंबर मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे तर एकच नंबर मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे आणि शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका जरी तुम्हाला ॲमेझॉनवरील हे पुस्तक मागवायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे